मला लोहियाजींनी सांगितलं होतं की दादा कौस्तुभ लोहियांच्या मदतीनं आणि राज्य सरकार डीपीसीचा निधी फिरते, राज्य सरकारचा निधी असतो, सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं आणि त्याच्यावर पुणे ग्रामीण सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे तयार केलेल्या CMIS ज्याचा लॉन्ग फॉर्म क्रिमिनल मॉनिटरिंग इंटेलिजन्स सिस्टीम असं आहे, त्या ऍपचं लोकार्पण आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. माझ्या वयाने सांगितलं, तेजस्वी सातपुते यांनी सांगितलं की CMIS ऍपमुळे गुन्हेगारांची नावं, त्यांचे गुन्हे, झालेली शिक्षा, गुन्ह्याची पद्धत ही सारी कुंडली एका क्लिकवर नागरिक आणि पोलिसांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्याचा आता प्रात्यक्षिक पण आपण बघितलं आणि CMIS-च्या ऍपमुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणं, गुन्ह्याचा तपास, गुन्हेगारांच्या शोध कार्यात मदत, पोलिसांची एकत्र कार्यक्षमता वाढणार आहे, कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्या करता निश्चितपणे मदत होणार. तुम्ही बघताय अलीकडच्या काळामध्ये सातत्याने आमच्या महिलांच्यावर, आमच्या मुलींच्यावर अन्याय होतोय, अतिशय वाईट घटना घडतायत, म्हणजे वेदना देत आहेत, माणुसकीला काही फासणाऱ्या घटना त्या ठिकाणी घडतायत. काही दिवसापासून आपण राज्यात अन्यायाच्या, अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना वाढलेल्या बातम्या ऐकतो आणि ही परिस्थिती खरोखरीच चिंताजनक आहे, गंभीर आहे. समाज म्हणून आपल्या सगळ्यांसाठीच लाजी वाढली. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी आपण पोलिसांना गस्त वाढवण्याच्या, लोकसंपर्क वाढवण्याच्या सूचना देतोय, सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवतोय आणि त्यांच्यावर 24 तास देखरेख ठेवण्याचं आपण त्यांना सांगतोय. गुप्त वार्ताचं जाळं देखील भक्कम करण्यावर आपला भर आहे. दिलीपराव वळसे पाटील यांच्यावर आता राज्याच्या पोलीस खात्याची जबाबदारी आहे. मी उद्धव ठाकरे साहेब आम्ही सर्वतोपरी त्यांना तिथं सहकार्य करण्याचं काम करतोय.